नमस्कार, मी स्नेहा, परब किचन मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहतोय परब किचन मध्ये सुक्या जवळ्याचं सार। तुम्ही माझ्या टोमॅटोच्या साराला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद। प्रथम आपण जवळा भाजून घेणार आहोत। हाताच्या एका मुठीत मावेल एवढाच जवळा घेतोय, कारण तो सारा करता बरोबर होतो। हा आपण एक मूठ घेतलाय, म्हणजे छोटी एक वाटी होते, आणि मोठी वाटी असेल तर अर्धा वाटी। हा जवळा मी सांगितलाय मागे सुकटाच्या रेसिपीमध्ये, जवळा जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल बरेच दिवस, आम्ही तर ठेवलाच होता लॉकडाऊनच्या काळामध्ये। आपण सुकट बाजारातून आणले की स्वच्छ निवडून चांगले उन्हात सुकून ते आपण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। आणि भाजून जवळा घेण्याचं कारण म्हणजे चांगली चवही लागते त्याची भाजल्यामुळे। मी बोंबीलसुद्धा भाजले होते। फक्त 2 मिनटाकरता आपण भाजून घ्यायचं, एकदम खरपूस कलर नाही येऊ द्यायचा आहे। आपली 2 मिनटं जवळा भाजून झालेलं आहे, आता मी गॅस बंद करते। तर ह्यामध्ये मी 1 ग्लास पाणी वाहून ठेवते। हे आपल्याला 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे। सुकट्याच्या साऱ्याकरता आपण सेम वाटप टॅमॅटोच्या सारासारखंच घेणार आहोत, फक्त त्याच्यामध्ये एक मी मसाला घालणार आहे घरगुती। मी एक छोटी नारळाची कवड घेतली, त्याचं एवढं खोबरं पडलं तेवढं आपल्या साराला बस होईल, कारण सार म्हटल्यावर थोडं पातळच असतं। त्यामध्ये आपण छोटा कांदा मोठाच चिरला आहे मी, कारण आपल्याला वाटून घ्यायचा आहे। एक मोठा टॅमॅटो, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टॅमॅटो घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, पण आम्ही मालवणी लोकं घालतो। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। हा आपला मालवणी घरगुती मच्छीचा मसाला। जेव्हा मी टॅमॅटोचं सार टाकलं होतं तेव्हा मी त्याची रेसिपी तुम्हाला सांगितली होती, तुम्हाला जर परत ऐकायची असेल तर टॅमॅटोची साराची लिंक खाली देते, तुम्ही नक्की पहा। आता हा मसाला आपण खोबरं जेव्हा वाटतो तेव्हाच घालायचा आहे, नंतर घातलं तर त्याच्या घोटाळ्याही होऊ शकतात। आम्ही शक्यतो हा मसाला केला तर आम्ही हा वाटपातच घालतो, वाटून घेतो। हा मी 2 चमचे घालते। ह्याच्यामध्ये आपण हळद नाही घालणार आहोत। ह्या मसाल्यामध्ये शंकेश्वरी मिरची, धने, बडीशेप, तिरफळा आणि हळकुंड घातलेलं आहे। अगदीच घाईच्या वेळेला जर तुम्हाला मिरची भिजत घालायची नसेल तर तुम्ही हा मसाला घरगुती तयार करू शकता किंवा आमच्याकडनं ऑर्डरही करू शकता। जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा। ह्याच्यामध्ये मी कधी पाणी घालणार नाही, नंतर मी थोडं पाणी घालणार आहे। प्रथम असंच 1-2 वेळा मिक्सर फिरून घेणार आहे। ह्याची आधी मऊसूद मस्त अशी पेस्ट तयार करून झाली आहे। जरासुद्धा आपल्याला खोबऱ्याचे तुकडे, टॅमॅटोचे, कांद्याचे काहीच दिसत नाही, असंच बारीक वाटण आपण वाटून घ्यायचं आहे। आपली 10 मिनटं झाली आहेत जवळा भिजत घालून, आता आपण फोडणीला घालूया। आता आपण फोडणीकरता तेल वापरतो आहे। मी 1/2 मोठा चमचा तेल वापरलं आहे। तेल आपलं तापलं आहे, त्यावर आता आपण कढीपत्त्याची पानं, कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर मी 2 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून ठेवल्या होत्या त्या मी ह्यावर घालते आहे। आता आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ते ह्यावर घालायचं आहे। जशी आपण मिरची भिजत घालतो त्याचप्रमाणे कलर आलेला आहे आपल्या वाटणाला। गॅस थोडी मंद करून मी वाटण छान तेलात परतून घेते। आता मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून हे भांडं धुवून घेते आणि तेच पाणी मी ह्या सारामध्ये घालते। हा मी जो सुकट्याच्या सारामध्ये मसाला वापरला आहे तो तुम्ही मच्छी फ्राय करता सुद्धा वापरू शकता, त्यानेही छान मच्छी फ्राय होते। सुकट्याचं सार म्हटल्यावर थोडं पातळच लागतं। मी जवळ 1.5 ग्लास पाणी घातलं आहे, मला अजून 1/2 ग्लासाची शक्यता आहे। मी 1/2 ग्लास पाणी अजून घालणार आहे, पण आधी मी आपलं जे सुका जवळा जो पाण्यात ठेवला आहे तो घट्ट पिळून ह्याच्यात घालणार आणि मग बघणार ह्याला किती पाणी लागणार आहे ते। आता हा आपण जवळा पाण्यात भिजत घातलेला 10 मिनटं, आता तो स्वच्छ धुवून मी घेतला आहे आणि हा आता आपण ह्या सारामध्ये घालतो आहे। जवळ्यानंतर मी 2 कोकम घालते आहे। आता थोडं हे मला असं जाडसर वाटतं आहे, मी आता ह्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी पुन्हा घालते आहे। आता ह्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। आता ह्याला 2-3 मिनटं उकळाली की आपलं सार सुकटाचं तयार आहे।
आपल्या साराला छान उकळी आली आहे, आता आपण गॅस बंद करतोय. असंही सुकट्याचं सार तुम्ही नक्की करा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो, नेहमी हसत राहा, खात राहा आणि नवनवीन रेसिपीसाठी परब किचन पाहत राहा.